पक्ष सोडण्यासाठी मला 100 कोटींची ऑफर होती. ब्रँड संजय राऊत माझ्या मागे असल्यामुळे भाजपनं ऑफर दिल्याचा दावा सुनील राऊतांनी केलाय. मात्र सुनील राऊतांना पक्षात घ्यायला कोणी 100 रुपये पण देणार नाही अशी टीका नितेश राणेंनी केली. संजय राऊतांनी सुद्धा जर विचार केला असता तर भाजपच्या भाजप समोर गुडघे टेकले असते तर ते सुद्धा 4.5 मध्ये जेलमध्ये गेले नसते, मिनिस्टर झाले असते. परंतु संजय राऊत धगमगला नाही, घाबरला नाही संकटात. ते पक्षासाठी संघटनेसाठी त्या माणसाने जे केलेलं आहे हे त्यांनी झेलं, त्याच्यापेक्षा जास्त माझ्या घरच्यांनी झेलं. परंतु आम्ही पक्ष सोडला नाही. आम्हाला ऑफर होती ना, मला 100 कोटीची ऑफर आहे. मला 100 कोटीची ऑफर आहे, आज सुद्धा मला ऑफर आहे. संजय राजाराम राऊत बोलतो की मला पण प्रवेशासाठी दिल्लीतून फोन येतो. कदाचित सुनील राऊतांनी काही शून्य जास्त लावले असतील असं मला वाटतं की ज्याला कोण 100 रुपये पण येण्यासाठी देणार नाही तर 100 कोटी तर फार लांबची गोष्ट आहे. आणि मी एक तुम्हाला खात्रीला एक सांगतो, मला एक काही माहिती तेव्हाच मिळालेली, जेव्हा संजय राजाराम राऊत जेलमध्ये होते तेव्हा हाच सुनील राऊत अमित शहाजींच्या घराच्या बाहेर 4 तास, दिल्लीच्या घराच्या बाहेर 4 तास जाऊन थांबलेला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे